सविनय महाराष्ट्र। मित्रों, गेल्या आठवड्यामध्ये अतिशय महत्त्वाची अशी बातमी बाहेर आली आहे, ती म्हणजे कॅट म्हणजे केंद्रीय दक्षता आणि लेखापालन समिती हिचा अहवाल आता बाहेर आला आहे। आणि ही भारत सरकारचीच एक एजन्सी आहे आणि भारतीय सरकारने आपल्या या अहवालामध्ये ज्या काही गोष्टी आरोग्यविषयक नमूद केल्या आहेत त्या अतिशय गंभीर आणि काळजी करण्यासारख्या आहेत आणि आज आपण त्याच्यावर बोलण्यासाठी इथे उभे आहोत। मुख्य म्हणजे ह्या कॅकचा जो काही अहवाल आहे हा अतिशय गंभीर आहे, कारण एका बाजूने NMC म्हणजे नॅशनल मेडिकल कौन्सिलने गेल्या आठवड्यात एक अधिसूचना काढली आणि या अधिसूचनेनुसार डॉक्टरांनी आपल्या प्रिस्क्रिप्शनवर सरसकटपणे मॉलिक्यूलची नावं लिहावी, कुठलाही ब्रँडचा उल्लेख करू नये आणि साधारणतः जेनेरिक औषधं जास्तीत जास्त लिहून द्यावी याच्यासाठी हा नियम केला। आणि जे डॉक्टर लोक जेनेरिक मेडिसिन देणार नाहीत किंवा ब्रँडेड औषधं लिहून देतील त्यांच्यावरती NMC ने कारवाई करण्याचा इशारा दिला आहे आणि तशा पद्धतीची तरतूद नियमांमध्ये केली आहे। ही झाली एक छोटीशी घटना, म्हणजे ना खाने दुंगा हे जे काही म्हणतात माननीय पंतप्रधानजी त्याच्यातलं हे एक उदाहरण। परंतु इतक्या साऱ्या छोट्याशा फुटकळ गोष्टींनी आपली आरोग्यव्यवस्था सुधारणार आहे का? किंबहुना ह्या गोष्टीपेक्षा मोठा मोठा म्हणजे खूप 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 जास्त मोठा असा जो काही घोटाळा होतो त्या घोटाळ्याकडे मग सरकारचं काय लक्ष नाही, NMC चं काय लक्ष नाही, कुठलेही डॉक्टर मंडळी, त्यांच्या संघटना, नॅशनल मेडिकल कौन्सिल, आरोग्यव्यवस्थेतील इतर सर्व सामाजिक घटक किंवा चळवळी किंवा तशा पद्धतीची राजकीय पक्ष यावर का बोलत नाही, हा सगळ्यात मोठा मुद्दा आहे। कारण जर तुम्ही कॅगचा अहवाल बघितला, 168 पानांचा अहवाल आहे हा, सोबत तुम्ही 168 पानांचा अहवाल बघू शकता, मी सोबत त्याची लिंक पण शेअर करतोय, तुम्ही तो वाचू शकता आणि तो नजरेखालून घातल्यावर तुमच्या लक्षात येईल की संघटित लूट म्हणजे काय प्रकार असतो ही तुम्हाला या सगळ्या कॅगच्या अहवालाच्या पानावरती ठाई ठाई तुम्हाला दिसेल। या ज्या कॅगने जो काही अहवाल मांडला आहे त्याच्यामध्ये मुख्यतः जी काही पंतप्रधान जीवनदायी योजना आहे ह्या योजनेवरती ह्या सगळ्या अहवालाने ठपका ठेवला आहे। ही जी काही योजना आहे ही योजना 5 लाखापर्यंतचा आरोग्य विमा देणारी योजना आहे आणि साधारणतः जे कमी उत्पन्न गटातील लोक आहेत त्यांच्यासाठी ह्या योजनेचं कार्ड मिळतं आणि ज्या कुटुंबाला हे कार्ड मिळतं तो कार्ड ह्या कुटुंब या योजनेचा लाभार्थी होऊ शकतो आणि नंतर त्या योजनेच्या अंतर्गत 5 लाखापर्यंतच्या आरोग्य सुविधा तो जे काही NPanel हॉस्पिटल आहेत त्याच्यामध्ये मुख्यतः सरकारी हॉस्पिटल आणि काही NPanel झालेली खाजगी हॉस्पिटल यांच्या मार्फत त्या पद्धतीच्या सुविधा तो घेऊ शकतो, असं हे साधारणतः ढोबळपणे योजनेचं स्वरूप आहे। आता नेमकं मग घोटाळा काय? तर घोटाळ्याची जी सुरुवात आहे ही मुळात NPanelmentपासूनच होते। म्हणजे तुम्हाला या योजनेचा जर लाभार्थी व्हायचा असेल तर साधारणतः 30 दिवसामध्ये या योजनेचं कार्ड मिळावं। खरं तर आपत्कालीन परिस्थितीमध्येच माणूस रुग्णालयात जातो आणि रुग्णालयात गेल्यानंतर त्याला तातडीचा उपचार हवा असतो, छोट्या मोठ्या सर्दी खोकल्यासारख्या आजारासाठी 1,000, 2,000, 5,000 पर्यंतच्या उपचाराचा खर्च येणाऱ्या गोष्टीसाठी तो मुळात अशा रुग्णालयांमध्ये जात नाही। परंतु अशा रुग्णालयांमध्ये गेल्यानंतर तो लाभार्थी असणं ही त्याची अट आहे आणि 3 दिवसात ते 5 दिवसात हे कार्ड मिळायला पाहिजे। परंतु सरकारनेच त्याचा नियत कालावधी हा 29 ते 30 दिवस ठेवलेला आहे। परंतु प्रत्यक्षामध्ये अहवाल घेतल्यानंतर असं लक्षात येतं की कॅग म्हणतं की हे कार्ड मिळायला सरकारी दिरंगाईमुळे 30 दिवस नव्हे 60 दिवस नव्हे 6 महिने नव्हे साधारणतः 2 ते 2.5 वर्ष सध्या लागत आहे। म्हणजे तहानलेल्याला पाणी मिळण्यासाठी किंवा पाण्यापेक्षा पण अत्यावश्यक असं काही आरोग्य सुविधा मिळण्यासाठी 2.5 ते 3 वर्ष सरासरी वाट पाहायला लागते। दुसरी गोष्ट, जी काही लोक NPanel झालेत त्याच्या NPanelmentमध्ये नोंदणीमध्ये प्रचंड प्रचंड मोठा भ्रष्टाचार आहे। म्हणजे एका आधार कार्डावरती 200 कुटुंबीय दाखवली गेली आहेत। तब्बल 7 लाख कार्डधारकांचा एकच एक मोबाईल नंबर आहे, म्हणजे ही सगळी कार्डधारक डुप्लिकेट आहेत। ह्या योजनेचा गेल्या 2018 पासून आतापर्यंत ज्यांनी लाभ घेतला त्याचं लेखापरीक्षण केल्यानंतर असं लक्षात आलं की 88,000 रुग्ण ज्यांचं बिल 5 लाखापर्यंत केंद्र सरकारने अदा केलंय त्यातले 88,000 रुग्ण हे कधीच दगावलेले आहेत
आणि मेलेल्या लोकांवरती ह्या सगळ्या यंत्रणेने उपचार केलेत, म्हणजे अर्थात तुम्हाला माहिती आहे की अशा उपचारांचे पैसे कोणाला मिळाले असतील, म्हणजे 88,000 मैतांवरती उपचार करणे, 7,00,000 लोक एका एका नंबरवरनं रजिस्टर करणे म्हणजे बोगस नोंदणी करणे, एका आधार कार्डावरती 200-200 रुग्णांची नोंदणी करणे, तिसऱ्या बाजूला ज्या इनपॅनल हॉस्पिटल आहेत त्याच्यामधली 184 हॉस्पिटल, म्हणजे साधारणतः 2,000 हॉस्पिटल याच्यामध्ये इनपॅनल आहेत, परंतु त्याच्यातली 284 हॉस्पिटल ही बोगस आहेत, म्हणजे रुग्ण बोगस, कार्ड बोगस, मोबाईल नंबर बोगस आणि बिलही बोगस, फक्त लाभार्थी खरा. आता हा लाभार्थी कोण हे शोधणं काही फार अवघड नाही, परंतु कॅगने थेट त्याचा काही उल्लेख केलेला नाही. अशा पद्धतीने एक संघटित पद्धतीची लूट या आरोग्य व्यवस्थेमध्ये चाललेली आहे. दुसऱ्या बाजूला ह्या कॅगमध्ये एनपॅनल असणारी आणि कंपल्सरी एनपॅनल असणारी गव्हर्नमेंट सेक्टरमधली हॉस्पिटल आहेत, त्यांचं प्रमाण साधारणतः 30% आहे. जर ह्या हॉस्पिटलची परिस्थिती तुम्ही बघितली तर अतिशय भयावह अशी पद्धतीची परिस्थिती आहे. म्हणजे तुम्ही गेल्या आठवड्यातली बातमी वाचली असतील की मुख्यमंत्र्यांच्या राजधानीमध्ये त्यांच्या मतदारसंघामध्ये ठाण्यामधल्या कळवा संदर्भ रुग्णालयामध्ये एका दिवसामध्ये 18 रोग्यांचा मृत्यू झाला. जर तुम्ही सरासरी बघितली तर ही फक्त ठाण्यामधली परिस्थिती नाही तर प्रत्येक जिल्हा रुग्णालयामध्ये थोड्याफार फरकाने हीच परिस्थिती आहे. म्हणजे ससूनसारखं हॉस्पिटल जे साधारणतः 1,000 खाटांच्या वरती लोकांना सेवा पुरवतं, ह्या रुग्णालयामध्ये गेल्या वर्षाची सरासरी बघितली तर रोज दगावणाऱ्या रुग्णांची संख्या ही 22-25 आहे. म्हणजे हा प्रश्न फक्त एकटा ठाण्याचा नाही तर प्रत्येक जिल्हा रुग्णालयामध्ये साधारणतः ही अशीच परिस्थिती आहे. एकट्या मुंबईमध्ये म्हणजे जी काही केंद्रीय परिचारिका नियमन समिती आहे त्याच्या नियमानुसार किमान 6 रुग्णांच्या पाठीमागे किमान एक परिचारिका असली पाहिजे, परंतु आज त्याचं प्रमाण हे साधारणतः 40-60 रुग्णांना एक परिचारिका असं आहे. सरकारी दवाखान्यांमध्ये 80% डॉक्टरांची पदं ही रिक्त आहेत, ती भरली गेली नाही. सुपर स्पेशलिस्ट लोकांची ह्या सगळ्या मोठ्या हॉस्पिटलमध्ये सरसकटपणे वानवा आहे आणि 1-1 किंवा 2-2 सुपर स्पेशलिस्ट रुग्ण डॉक्टरांच्या जीवावरती 500-500 बेडची हॉस्पिटल चाललेली आहेत. अशा पद्धतीने मुळात यंत्रणाच आपली कमजोर असताना, म्हणजे ज्या यंत्रणेवरती हा भार आहे ती यंत्रणा मुळात कमजोर आहे. प्रायव्हेट सेक्टरमध्ये ज्यांचं कंत्राटीकरण करून त्यांना भरती या योजनेमध्ये केलेले आहेत त्याच्यामधली बहुतांशी लोक हे डुप्लिकेट आहेत. योजना चालवल्या जाण्यासाठी जे रुग्ण दाखवले जातात ते रुग्ण डुप्लिकेट, बिलं डुप्लिकेट, मयत झालेल्या लोकांवरती उपचार करायचे, ज्यांचा आधार कार्ड नाहीये अशा पद्धतीच्या लोकांना दुसऱ्याच्या आधार कार्डवरती एनरोल करायचं, 200-200 लोकांना एका आधार कार्डवरती एका एका फोन नंबरवरती 7-7 लाख लोकांचा विमा उतरवायचा आणि डुप्लिकेट बिलं काढून तब्बल 7,00,000 कोटीची लूट ह्या सरकारने आरोग्य विमाच्या मार्फत केलेली आहे. ही बाब अतिशय आणि अतिशय गंभीर आहे. सगळ्या डॉक्टरांनी याच्यावरती आवाज उठवला पाहिजे आणि डॉक्टरांपेक्षा हा मुद्दा रुग्णांच्या हिताचा आहे. सगळ्या रुग्णांनी याच्यावर आवाज उठवला पाहिजे आणि ह्या कॅगच्या अहवालावरती आपण बोलतं झालं पाहिजे. बोलतं होऊन याचं चळवळीमध्ये रूपांतर झालं पाहिजे. निरोगी भारतासाठी हे अतिशय गरजेचं आहे, कारण जर माणूस निरोगी व्हायचा असेल तर व्यवस्था निरोगी व्हायला लागेल आणि व्यवस्थेसोबत आरोग्य व्यवस्था ही सुद्धा निरोगी व्हायला लागेल. जय हिंद, जय महाराष्ट्र.